मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनमध्ये ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन हे नवीन आधुनिक तंत्रज्ञान आणलं आहे. याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईत गुन्हेगारीला चाप बसावा यासाठी मुंबई पोलिसांनी उचललेलं हे महत्वाचं पाऊल आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गुगल प्रमाणे हे सॉफ्टवेअर काम करणार आहे. यात डेटा अपलोड करण्यात आला असून जेव्हा जेव्हा गुन्हेगाराचं नाव त्यात टाकलं जाईल तेव्हापासून पोलिसांना त्यांचा डाटा मिळणार आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान लवकरच राज्यभरातील सर्व पोलीस स्टेशनमधून वापरण्यात येणार आहे. आणि आज ही जी काही एक सिनर्जी मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेत तयार झाली आहे, शेवटी लोकांच्या सवयी बदलाव्या लागतात आणि त्या सवयी बदलताना लोक प्रबोधनही करावं लागतं आणि थोडं शासनही करावं लागतं. त्यामुळे हे शासन करण्याकरता अतिरिक्त पोलीस म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना डिझिग्नेट करणं आणि पोलीस आणि महानगरपालिकेने मिळून लोकप्रबोधनही करायचं आणि शासनही करायचं अशी एक दुहेरी भूमिका घेऊन हे काम सुरू केल्यामुळे मला विश्वास आहे गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई खरोखर स्वच्छ होते. आज बाहेरून जेव्हा लोक मुंबईमध्ये येतात त्यावेळी ते मला सांगतात की मुंबई आम्हाला बरीच स्वच्छ दिसते. पण या इनिशिएटिव्हमुळे केवळ बाह्य मुंबई नाही तर एकदम अंतर्गत मुंबईतला भाग हा देखील आपल्याला नीट स्वच्छ ठेवता येईल आणि विशेषतः आपले वॉटरवेज असतील, नदी नाले ओढे काय जे काही मुंबईतून जात आहेत हे सगळे देखील आपल्याला त्यानिमित्ताने स्वच्छ ठेवता येतील, आपली गटारी स्वच्छ ठेवता येईल आणि त्यातनं एक अतिशय निर्मळ अशा प्रकारचं वातावरण मुंबईत तयार करता येईल. म्हणून या इनिशिएटिव्हला देखील अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यासोबत मुंबई पोलिसांनी जे एक रक्षक कॅम्पेन या ठिकाणी घेतलं कर्तव्यकर साहेबांनी सुरू केलं होतं आणि आता त्यालाच पुढे नेण्याचं काम हे श्री भरवे साहेब या ठिकाणी करतायत. लोकांमध्ये कॉन्फिडन्स जागृत करायचा अत्यंत महत्वाचा आहे. पोलीस आपला मित्र वाटला पाहिजे. पोलिसांकडे जाताना मनावर ताण असू नये अशा प्रकारची व्यवस्था ही कम्युनिकेशनच्या माध्यमातून होईल आणि ते थेट कम्युनिकेशन अशा प्रकारच्या कॅम्पेनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण अतिशय चांगल्या प्रकारे करतो. आणि आजचा अतिशय महत्त्वाचा आणि कदाचित मी म्हणेन की आपल्या या इन्स्टिट्यूशनच्या हिस्ट्रीमधला एक अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे आज एम्बिस या प्रणालीचं जे आपण लोकार्पण या ठिकाणी करतोय. मला असं वाटतं की तंत्रज्ञानानं आपल्याला आज इतके प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिले आहेत की ज्याचा योग्य उपयोग करून कायदा आणि सुव्यवस्था ही आपण अचूकपणे राखू शकतो. जो चांगला आहे त्याला त्रास होणार नाही आणि जो वाईट आहे तो सुटणार नाही अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचं काम आपल्याला तंत्रज्ञानाचा उपयोग करून या ठिकाणी करता येऊ शकतो. आणि प्रणाली त्याच प्रकारची आहे की ज्या माध्यमातून आज फिंगरप्रिंट्स असतील, आयरिस असतील, फेस रिकॉग्निशन असेल सगळे रेकॉर्ड डिजिटाईज करून आणि जसं मगाशी अतिशय चांगल्या प्रकारे उल्लेख ब्रिजेश सिंग यांनी केला की एक प्रकारे पोलिसांचं गुगल आहे की ज्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल जो आहे ज्याचा एकही रेकॉर्ड उपलब्ध आहे अशा व्यक्तीला ट्रॅक करणं हे फार सोपं आपल्याला जाणार आहे. त्याचं उदाहरण देखील आपण बघितलं की प्रणाली रोल आउट व्हायच्या आधी ज्यावेळेस तपासली जात होती त्याच वेळेस 85 केसेस या त्या ठिकाणी आपण सॉल्व करू शकतो आणि मला वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण CCTV, CCTLS आणि आता MBC याच्यासारख्या या सगळ्या सिस्टीमचा उपयोग सुरू केल्यामुळे मुंबईमध्ये आपण बघतो की आज खूप मोठ्या प्रमाणात गुन्हे घडल्यानंतर तात्काळ अटक होणं असेल, कन्व्हिक्शन असेल, हे डिटेक्शन आणि कन्व्हिक्शन या दोन्हीचा दर हा राज्यात सर्वात चांगला एक प्रकारे आपण बघितलं तर मुंबईमध्ये आहे. आणि त्याचं कारण मुंबईचे एकीकडे पोलीस विभाग हा अत्यंत चांगल्या प्रणाली वापरतो आणि मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर देखील या ठिकाणी सुरू करतो आहोत की ज्यातनं
मुंबईला सेफ सिटीमध्ये कन्वर्ट करण्याकरता अधिक आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि याचा दुसरा फायदा आपण बघितला की ज्या ज्या वेळी मुंबईमध्ये डिझास्टरची सिच्युएशन तयार झाली, फ्लड्स असतील, मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचं योग्य प्रकारे आपल्या सणासुदीच्या काळामध्ये जे काही व्यवस्थापन करायचं आहे, आज या सगळ्या सीसीटीव्हीच्या नेटवर्कमुळे त्याच्यामध्ये गुणात्मक बदल आपण करू शकतो. आणि मला असं वाटतं की ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल याच्यामध्ये गुणात्मक बदल आपण करू शकलो, आणि म्हणून या अतिशय चांगल्या इनिशिएटिव्ह करता की मुंबई पोलीसला आपले IG सायबर यांना सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आता हे संपूर्ण महाराष्ट्रात आपण रोल आउट करतो, त्यामुळे मला विश्वास आहे येत्या काळामध्ये याचा एक गुणात्मक फरक आपल्याला आपल्या डिटेक्शनमध्ये आणि डिटेक्शन टू कन्व्हिक्शन हा जो आपला प्रवास आहे या प्रवासामध्ये निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. आज ज्या ज्या लोकांनी हे सगळे कॉन्सेप्ट तयार करण्याकरता कॉन्ट्रीब्यूट केलं, पोलीस अधिकारी असतील, विविध कंपनीजचे प्रमुख असतील किंवा त्यांचे इंजिनियर्स असतील किंवा त्याची फंक्शनरी असतील, या सगळ्यांचे आज मी अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट, मराठा देश, मुंबई.